रामकृष्ण हरी मंडळी श्यामा इस्टेटमधल्या काही महिला आपल्यासोबत आहेत ज्यांच्या सोसायटीमध्ये अनेक पालख्या थांबतात, रेस्ट करतात. ताई काय सांगाल तुम्ही, तुमच्या परीने काय काय करता पालखीसाठी किंवा पालखी? 12 वर्ष झालं वारकऱ्यांची सेवा करतो. अन्नदान, त्यांच्या आंघोळीची सोय, त्यांची राहण्याची सोय, त्यांना कुठला त्रास होऊ नये, तर दवाखान्याची गाडी असते बाहेर, सगळं हे करतो आमच्या श्यामा इस्टेटच्या महिला. त्यांची सेवा करतात, चहा पोहे सगळं त्यांना देतात. बरं, आता मला असं कळलं की आपण अन्नदानही करतो. एक दिवस आधी वारी जायच्या, तर त्यात आपल्या महिलांचा काय सहभाग असतो? नेमका करू लागतात, वाढू लागतात महिलांना, पत्रावळ्या उचलतात. पण मला मुळात हे विचारायचं आहे की इतकी मोठी सोसायटी आहे, तर विचारांमध्ये काही भेदभाव असतात किंवा प्रत्येकाच्याच रिलीजन्स आणि हे सगळं वेगळं असतं, तर नेमकं आपण याच्यातून कसं सावरतोय? भेदभाव वगैरे नाही, सगळ्यांना सर्व भाव समाधान दिलं जातं. आमच्याकडे भेदभाव मानलाच जात नाही, सगळ्या लेडीज जेंट्स सगळ्यांना सारखं धरलं जातं. खूप छान वाटलं श्यामा इस्टेट मधल्या काही महिलांशी बोलून. रामकृष्ण हरी. खांदी पताका घेऊनी